वैभववाडीसह कणकवली आणि देवगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने विजयी होणार आहेत. विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे असा विश्वास शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी व्यक्त केला आहे. काय म्हणाले अतुल रावराणे पाहूयात. वैभववाडी नगर ग्रामपंचायतीच्या सर्वच उमेदवारांचे आज फायनल निवडणूक चिन्ह आज देण्यात आलेली आहे. आजपासून सर्व उमेदवार हे प्रचाराला सुरुवात झालेली आहे. वैभववाडीमध्ये शिवसेनेचे 11 ग्रामपंचायतीमध्ये सर्व उमेदवार उभे आहेत आणि त्या 11च्या 11 ग्रामपंचायती आम्ही बहुमताने विजयी करणार. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार हे बहुमताने विजयी होतील. 2 उमेदवार हे शिवसेनेचे शिवसेना पुरस्कृत आज बिनविरोध झालेले आहेत. कोकिसरे आणि एनारी या दोन्ही ठिकाणी आमचे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. हा आमच्यासाठी अतिशय चांगला शुभसंकेत आहे. त्याचबरोबर आमची आज जी लढाई आहे ही प्रत्येक गावाच्या विकासासाठी आहे. आजपर्यंत ज्या प्रकारे गावातल्या वाडी वस्त्यांवरील रस्ते हे अडवण्यात आले होते, त्या मतांचं राजकारण करून त्या वाडी वस्त्यांवरती दबाव आणण्यासाठी ते रस्ते अडवण्यात आले होते. काही ठिकाणी ज्यांचे ते मायनिंग आहेत त्यांच्या मायनिंगच्या ओनर्सना हाताशी पकडून त्या गावात राजकीय दबाव तंत्राने त्या वाडी वस्त्यांवरती दबाव टाकण्यात आला होता. हे सर्व झुगारून देऊन आता प्रत्येक ठिकाणून शिवसेनेच्या प्रवाहामध्ये ग्रामस्थ आलेले आहेत मोठ्या प्रमाणात. आणि आम्हाला कुठल्याही गाव पॅनलची जी गावातून निवडून आलेली गाव पॅनल्स आहेत ती गाव पॅनल आम्हाला शिवसेने म्हणून सांगायची आम्हाला आवश्यकता वाटत नाही, कारण ती आमच्या बरोबरच आहेत. पण ती गावातून गाव पॅनल म्हणूनच आलेली आहेत आणि आम्ही त्यांना गाव पॅनल म्हणूनच त्यांना आम्ही स्वीकारतो. आणि तिथे आमच्या खासदारांच्या पालकमंत्र्यांच्या हातून जास्तीत जास्त निधी देऊन ती गावं आणखीन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू, कारण जी गावं कुठलेही पक्षविरहित राजकारण करून जर बहुमताने जर निवडून येत असतील तर नक्कीच ते चांगली गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचं आम्ही सर्वजण समर्थन करू. परंतु उगाचच आम्ही त्यांना राजकारणात आणून किंवा दबाव आणून त्यांना आमच्या झेंड्या हातात पकडून शिवसेनेचे म्हणून सांगा अशी आमची मानसिकता नाही आणि आम्हाला तसं आवश्यकही वाटत नाही, कारण ती सर्व गावं आणि ते ग्रामस्थ हे आमच्याकडे प्रेमाने आलेले आहेत आणि आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला आमचं गाव विकास पॅनलच आम्हाला करायचं आणि आम्हाला गाव विकास पॅनल म्हणून आम्ही बिनविरोध करणार आहोत आणि आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. काही जणांनी ज्यात राजकारण केलंय त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी झेंडे हातात देऊन फोटो काढलेत, त्यांची राजकीय खेळी त्यांना लकलाम. आजपर्यंत जे काही करत आलेले आहेत, आज आमदार नितेश राणेंचे या विधानसभेमध्ये फक्त ठेकेदार हेच त्यांचे कार्यकर्ते आणि ज्यांच्या जे ठेकेदार आहेत त्यांनाच त्यांनी ताकद द्यायचं काम केलेलं आहे. कुठल्याही गावाला आजपर्यंत समृद्ध करण्याचं काम नितेश राणेंनी केलेलं नाही, गेल्या 5 वर्षांनी नाही केलं आणि आताही करते दिसत नाही. पण या हे असताना सुद्धा आज पुन्हा ती राणे कंपनी कुठेतरी डोकं वर काढते दिसते आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कुठेतरी बाजूला जातोय दिसत आहे. जी काँग्रेसची अवस्था झाली ती भाजपची होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे, कारण भाजपचा जो कार्यकर्ता आहे हा प्रामाणिक आहे, जनतेच्या जवळ होता, पण तो आज कुठेतरी दुरावलेला दिसतोय किंवा लांब कुठेतरी जातोय दिसतोय पक्षापासून. नितेश राणेंनी नेहमी स्टंट करत आलेले आहेत आणि त्यांना ती सवयच आहे की काहीतरी मोठं केलंय असं दाखवायचं आणि आपल्याला प्रसिद्धी मिळवायची. आताही त्यांचे तेच प्रकार चालू आहेत पण आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. या विधानसभेमधून जास्तीत जास्त ग्रामपंचायती ह्या शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्याच निवडून येतील आणि त्या विकासाच्याच मुद्द्यावर येतील, कारण ठाकरे सरकारने या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे एक वर्षाभरात जे काही निर्णय घेतलेले आहेत ते अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.